घेतली नाही आणि हा नाही सांगतो नाही एक मिनिट आणि त्याच्यानंतर देशमुख साहेब ही पोलीस कोठडी ज्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या हद्दीतला त्याचा गुन्हा झाला आणि ती पोलीस कोठडी घेतलेली नाही असं लक्षात आलं तर तत्कालीन जे पोलीस कमिशनर होते कृष्णप्रकाश यांनी 2/4/2021 तीन पानाचं पत्र लिहिलं राज्य सरकारला की बाबा अशा प्रकारे याची पोलीस कस्टडी घेतलेली नाही हा काही ना काही आजार दाखवून परत याच्यामध्ये मेडिकलमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी की याची पोलीस कस्टडी आम्हाला त्याशिवाय हा मुख्य आरोपी आहे आणि मुख्य आरोपीची चौकशी केल्याशिवाय आम्ही गुन्ह्याच्या शेवटापर्यंत कसं जाणार अशा प्रकारची 2/4/2021 त्यांनी परवानगी मागितली मात्र ही परवानगी या ठिकाणी सरकारने दिलीच नाही ही दिलीच नाही आणि त्याच्यामुळे आता या गुन्ह्यांमध्ये आता त्याचे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण त्याची पोलीस कस्टडी घेतली आहे त्याच्यामध्ये आता हे लिंक्ड गुन्हे असल्यामुळे त्याची काही ना काही माहिती मिळेल त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हे जे अशा प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींचं खालपासनं कुठेतरी काही ना काही हे लागेबांधे तयार करतात इझी मनी आहे त्या इझी मनीचा वापर हे करतात आणि त्याच्यानंतर मग आता मी पहिल्या क्षणापासून याच्या राजकारणामध्ये शिरलो नाही कारण अशा माणसं कुठल्या पक्षात आहेत आणि काय आहेत हे महत्वाचं नसतं पण याच्यावर काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला खरं म्हणजे ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य आहे अध्यक्ष भगवान बानखडे हा जो विषय आहे अध्यक्ष महोदय त्याच्यावर कारवाई करा एवढीच मागणी नाही ज्यांच्या दबावाखाली केल्या त्यांच्यावर कारवाई चालूच आहे आणि दबावापेक्षा हा पैशाचा दबाव आहे इझी मनी आहे आणि त्याच्या आधारावर ते चाललेलं आहे त्यामुळे म्हणूनच मी म्हटलं की आपण हा निर्णय घेतला आणि त्यांना बडतर्फच केलाय महोदय हा जो विषय आहे हा काही मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरापर्यंतच नाही अगदी माझ्या मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी मध्ये सुद्धा ड्रग्ज अलीकडच्या काळात सापडलेला आहे म्हणून प्रश्न उत्तराचा तास संपला आहे खाली बसा चला लिंग घ्या कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री आता काय प्रश्न उत्तराचा तास वाढवू बसा लेंग घ्या कोण नाही करत लेंग नंतर बसा खाली लेंग नंतर लोकलेखा लोकलेखा तो दोन नंबर हे नाहीये ना पण लेंग नंतर राठोड तुम्ही बोला ना